नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. श्री क्षेत्र शेंडी पोखर्डी व दरेवाडी येथील दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या दिंडीचे व्यवस्थापन कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर दुस्सल यांनी. श्री क्षेत्र शेंडी पोखर्डी आणि दरेवाडी आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या अहमदनगर शहरातील ही दिंडी आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. आणि या ठिकाणी आता पाहिलं तर आपण अर्धा टप्पा त्यांचा पूर्ण झालेला आहे, कर्माला त्यांनी ओलांडला आहे. आणि संध्याकाळी ज्यावेळेस ते या ठिकाणी येतात त्यावेळेस व्यवस्थापन खूप मोठं असतं, कारण की आपण पाहिलं तर या दिंडीमध्ये जवळपास 1000 वारकरी हे या दिंडीमध्ये सहभागी झालेले. या दिंडीचे जे प्रमुख आहेत ते इंजिनियर भगतसाहेब, म्हणजे मी इंजिनियर याच्यासाठी म्हणलो की आपण पाहिलं की आपल्याला वाटतं की दिंडीमध्ये नेमकं कोण जातं, तर दिंडीमध्ये सर्व क्षेत्रातले लोक, सर्व जे आपले उच्च शिक्षित असतात ते सुद्धा या दिंडीमध्ये असतात आणि त्याचं व्यवस्थापन पाहतात. भगत साहेब, आपलं एटीव्ही न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. कशा पद्धतीने सर्व मॅनेजमेंट केलं जातं? आता हा सोहळा अजून 13 वर्षी आमचं आणि हा सुरुवातीला आमच्या दिंडीत फक्त 75 लोक होते. तर युवलेश्वर रोप लावेलेद्वारी त्याचा विलू गेला गंगावरी या न्यायाप्रमाणे हा आमचा सोहळा आज 1000 लोक झालेली आहेत. आणि ह्या सोहळ्यात सगळ्या प्रकारचे सगळ्या क्षेत्रातले लोक त्याच्यात आहेत. आणि ह्या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक जणाचं जर परिवर्तन झालं तरी हा सोहळा सक्षम झाला असं आम्ही समजतो. हा निश्चित एक जणाचं जरी परिवर्तन झालं तर हा सोहळा सफल झाला असं आपल्याला वाटतं. परंतु आपण एक म्हणजे जर विनोदाचा भाग सोडला तर आपल्याला माहिती आहे की घरामध्ये दोन भावाचं लवकर पटत, दोन बायलांचं लवकर पटत, एवढे 1000 लोक सोबत घेऊन चालायचे आणि त्यांचं सगळं नियोजन सगळे टापटीपणा बघायचा. सर्व नियोजन म्हणजे टायमवर नाश्ता भेटला पाहिजे, जेवण भेटलं पाहिजे, संध्याकाळची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित झाला पाहिजे. हे कसं जमतं, कारण की आता इथं आल्यानंतर लक्षात आलं की एवढ्या ट्रका आहेत, हे नियोजन किती दिवसापासून चालतं, कशा पद्धतीने? आता याच्यातलं हे काही एकट्याचं काम नाही, आमचे सगळे वारकरी, हे सगळे वारकऱ्यांचे वर्षभरचं आमचं नियोजन असतं. अगदी भाजी कुंजी करायची, अगदी वारकऱ्यांसाठी औषधीची व्यवस्था कशी करून उपलब्ध होईल, त्याच्यानंतर अगदी तुम्हाला एक हे सांगायचं झालं तर आम्ही हरभऱ्याची भाजी तुम्हाला माहिती असेल तर हरभऱ्याची भाजी आम्ही फुडून वर्षभर एक पोतं भरून त्यांना वारकऱ्यांना मिळाली पाहिजे, त्याचे करून व आपल्या घरीसुद्धा ती वस्तू मिळत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही ह्या सोहळ्याचं इतकं बारीक गोष्टीचं नियोजन करतो. आणि अति महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर ही जी सोहळा आहे हा एक अति मोठ्या महात्म्याची दिंडी आहे. ती याच्यात हाजी आपण विठ्ठलजी म्हणतो, आपल्या महाराष्ट्राचा देव म्हणजे विठ्ठल आहे आणि पंढरपूर म्हणजे मोक्षपीठ आहे. आणि आपली जी वारी म्हणतो, वारी ही एक समूहाचा नामस्मरणाचा सोहळा आहे. निश्चित या ठिकाणी भगतसाहेब आपल्यासोबत होते. एडीव्ही न्यूजच्या माध्यमातून दिंडीचा प्रत्येक सोहळा आपण त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी जर का आपण विचार केला तर वारकऱ्यांना काय पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना सुविधा दिल्या पाहिजे, हे मॅनेजमेंट खूप अवघड असतं, कारण की दिंडीमध्ये गेल्यावरतीच ते कळतं. आणि जरी त्यांनी सांगितलं की जी वस्तू खायला भेटत नाही ती वस्तू आम्ही या ठिकाणी देतो, हरभऱ्याची जरी भाजी त्यांनी सांगितली असं तर असं समजू नका की आपल्याला खायला भेटणार आहे आपण दिंडीला जाऊ. परंतु दिंडीला जात असताना खूप कष्ट घ्यावे लागतात, वारा पाऊस हा सर्व सोसावा लागतो, घरापासून लांब राहावं लागतं. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण नामस्मरण पांडुरंगाचं करतो, माऊलीचं जेव्हा आपण नाव घेतो त्यावेळेस आपण जेव्हा तल्लीन होतो त्यामध्ये तेव्हा रस्ता कसा कळतो ते कळत नाही, परंतु संध्याकाळी ज्यावेळेस आपण आपल्या ठेप्यावर येतो तेव्हाच आपल्याला कळतं की वारी काय आहे. हा सीन पाहिल्यानंतर आपल्याला वाटन की या ठिकाणी एखादी कॅन्टीन आहे का, एखादं हॉटेल आहे का, परंतु हे हॉटेल नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो की दोन ट्रका लावलेल्या आहेत आणि या दोन ट्रका लावल्या असून त्यावर ताडपत्री टाकण्यात आलेली आहे आणि तात्पुरतं या ठिकाणी किचन बनवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की माऊली या ठिकाणी जे वारकरी आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी स्वयंपाक करतात. हे या ठिकाणी आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर आचारी लोकसुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आज संध्याकाळचा जो मेनू असेल
जे संध्याकाळी जेवण वाढण्यात येणार आहे त्याची तयारी पूर्ण या ठिकाणी करत आहेत आणि हे सर्व नियोजन करत असताना पूर्ण काळजी घ्यावी लागते की जेवण करत असता जेवण तयार करत असताना ते जेवण चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे कारण की वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे हे या ठिकाणी नियोजनमध्ये सर्वात महत्त्वाची ही बाजू असते. यामध्ये जर का आपण विचार केला तर या ठिकाणी जे नियोजन करतात ते स्वतः ह्या ठिकाणी पहिले पाहतात की त्यामध्ये कशा पद्धतीने कशा क्वालिटीचं या ठिकाणी जेवण तयार करण्यात आलं आहे आणि त्यानंतर ते हे वारकऱ्यांना दिलं जातं. या ठिकाणी दिंडीमध्ये आल्यावरती आपण सर्व दाखवणार आहे तुम्हाला की कशा पद्धतीने नियोजन असतं, कशा पद्धतीने वारकरी संध्याकाळी आल्यावरती कसे थकलेले असतात आणि त्यांचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं. आपल्यासोबत महाराज आहेत या ठिकाणी, झेंडे महाराज आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांचं कीर्तनसुद्धा अतिशय सुंदर असं कीर्तन ऐकायला भेटणं म्हणजे ते भाग्य समजलं जातं. महाराज आपल्या टीव्ही न्यूजमध्ये स्वागत. कशा पद्धतीने हे सर्व तीन क्रम असतो आपला, सकाळी कशा पद्धतीने उठल्यावरती काय केलं जातं, दुपारी कसं असतं, संध्याकाळी कसं असतं. तर आमचा हा जो दिनक्रम आहे तर आम्ही सकाळी ज्यावेळेस उठतो तर आम्ही सकाळचा सर्व वारकरी आम्ही 4 वाजता उठतो आणि 4 वाजता उठल्यानंतर पहिल्यांदा आमचं स्नान संध्या वगैरे होतं आणि स्नान संध्या झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व वारकरी एकत्र जमतात आणि पहिल्यांदा आम्ही एक अर्धा तास नामस्मरण करतो आणि नामस्मरण केल्यानंतर ते वातावरण असं भगवतमय भक्तिमय होऊन जातं आणि एकदा का भगवतमय भक्तिमय वातावरण झालं की मग पहिल्यांदा आम्ही आरती घेतो. त्या आरतीमध्ये आम्ही गणपतीची आरती घेतो, पांडुरंग परमात्म्याची आरती घेतो, माऊली ज्ञानोबराची आरती घेतो, तुकोबराची आरती घेतो, नाथबाबाची आरती घेतो आणि त्याचप्रमाणे आम्ही ज्यांच्या आधिपत्याखाली चालू, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हंडिंडी सोहळा सुरू झालेला आहे, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरण ढवळून काढला आणि आज भक्तीचं खऱ्या अर्थाने अवडंबर झालेलं आहे की खऱ्या भक्तीचं लोप पावलेलं आहे. माऊली ज्ञानोबरा ज्याप्रमाणे आरतीमध्ये म्हणतात की लोपले ज्ञानजगी हित नेन तिकोनी अवतार पंढरा, जे ज्ञान खऱ्या अर्थाने लोपलं की जे ज्ञान भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या निमित्तानं कुरुक्षेत्रावर सांगितलं अर्जुनाला, ते सर्वात प्रथम सूर्याला सांगितलं होतं, विश्वाकुला सांगितलं होतं, असं असणारं जे गुहे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रसार या संत श्रीपाद बाबा महात्म्याने केला आणि तोच प्रसार तेच सद्गुरूचं कार्य म्हणून आम्ही दिंडी सोहळा आयोजित केला आणि म्हणून त्यांची आरती घेतो आम्ही आणि त्यांची आरती घेतल्यानंतर मग आम्ही दिंडी सोहळ्याला प्रस्थान करतो आणि मग दिंडी सोहळा प्रस्थान केल्यानंतर मग प्रथम काकडा सुरू होतो. काकडा सुरू झाल्यानंतर मग पुढं काकड आरती झाली की मग आम्ही विश्रांतीला थांबतो. मग तिथं आमचा नाष्टा होतो आणि नाष्टा झाल्यानंतर परत आम्ही थांबतो आणि पुढं दुपारच्या प्रवासाला लागतो. अशा पद्धतीने आम्ही आमचा हाती नक्रम चालू असतो आणि दुपारी प्रवास तिथं जेवण वगैरे झाल्यानंतर परत आम्ही संध्याकाळी ज्यावेळेस निघतो त्यावेळेस आमचा परत रस्त्यानं निवडक अभंग म्हणा महत्त्वाचे अभंग वगैरे होतात, गवळणी होतात, हरिपाठ होतो आणि ज्यावेळेस आम्ही संध्याकाळी ठेप्यावर येऊन पोहोचतो त्यावेळेस परत तिथं चहापाणी वगैरे होतं आमचं आणि चहापाणी झाल्यानंतर परत त्या ठिकाणी परत नित्यनेमाचं कीर्तन होतं आणि ते कीर्तन झाल्यानंतर परत वारकरी विश्रांती घेतात आणि परत दुसऱ्याच्या प्रवासाला आम्ही विश्रांती घेऊन प्रवास करतो. निश्चितच महाराजांनी अतिशय महत्त्वाची अशी आपल्या गोष्ट सांगितली कशा पद्धतीने त्यांचा दिन क्रमांक असतो कारण की आपण सप्ताह आपल्या गावामध्ये असतो त्या सप्ताहामध्ये 7 दिवस 7 महाराज आपल्याकडे येतात परंतु जर का ह्या तुम्ही वारीमध्ये आलात तर रोज एक चांगल्या अशा महाराजाचं कीर्तन आपल्याला ऐकायला भेटेल, एक प्रबोधन आपल्याला ऐकायला भेटतील आणि एवढंच नाही तर आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस अनेक दिंड्या या ठिकाणी असतात, त्या दिंडीमध्ये ज्या महाराजांचं तुम्हाला कीर्तन ऐकावंसं वाटतं त्या महाराजांचं तुम्ही कीर्तन ऐकू शकता. या ठिकाणी आपण पाहू शकतो की अनेक वारकरी या ठिकाणी परंतु त्यांचे चेहरे जर का आपण पाहिले तर अतिशय म्हणजे फ्रेश चेहरे वाटतात. ते 30-40 किलोमीटर चालून ते या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी काही मुली आपण पाहू शकतो वारकरी की लहान म्हणजे आपण जे म्हणतोय की युवकांनी ह्या दिंडीकडे वळल्या पाहिजे तर आपण पाहिलं तर या ठिकाणी वारकरी ज्या आहे त्या मुलीसुद्धा या ठिकाणी काही कशा पद्धतीने आज दिंडी सोहळ्याचं कसं वाटतंय तुला काय एकंदर खूप छान आहे. किती प्रवास केला आज? आज 30 किलोमीटर प्रवास त्यांनी केलेला आहे आणि त्या 30 किलोमीटर प्रवासामध्ये जर का आपण पाहिलं तर त्यांचं जर चेहरे जर का आपण पाहिले तर अतिशय प्रसन्न असे चेहरे वाटतील आपल्याला कारण की त्यांच्याकडे बघितल्यावरती आपल्याला पण मनामध्ये जर का वाटत असेल की वारीला आपण गेलं पाहिजे तर निश्चित तुम्ही वारीला जायलाच पाहिजे. एटीव्ही न्यूजसाठी सागर उत्सा. आपण पाहिलं तर या ठिकाणी आता सर्व महिला वर्ग जे आहे ते या ठिकाणी थकलेले आहे. या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटतील. 400-500 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत परंतु
त्या ज्या वेळेस या ठिकाणी आल्या त्यावेळेस जर का आपण विचार केला तर या ठिकाणी आपण सुंदर असा या ठिकाणी तंबू पाहू शकतो की ज्या ठिकाणी ते विश्रांती घेणार आहे. हे म्हणजे ते ह्या ठिकाणी येण्या अगोदरच ही सर्व व्यवस्था केली जाते. जर का आपण जर का ह्या साईडला बघितलं तर या ठिकाणी पुरुषांसाठी वेगळे असे या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यांना विश्रांतीसाठी तंबू या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आणि ही जी तयारी आत्ता सध्या चालू आहे ती कीर्तनाची तयारी या ठिकाणी चालू आहे. वारकऱ्यांना बसण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्लॅस्टिकचे जे पारदान असतात ते या ठिकाणी आतरण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर रथसुद्धा या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. स्पीकर लावण्यात आलेला आहे आणि काही मिनिटातच या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी जरी आत्ता आपल्याला सर्व खाली खाली दिसत असेल तरी ते आत्ता तयारीला गेलेले आहेत प्रत्येक वारकरी. आणि ह्या ठिकाणी नंतर बसण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला जागा दिसणार नाही एवढी गर्दी या ठिकाणी होते. आणि जर का आपण विचार केला तर बागीच्या पण आपण या ठिकाणी दिंड्या पाहू शकतात की एका मागून एक अनेक दिंड्या या ठिकाणी येत आहे. आणि ह्या दिंड्या आल्यानंतर या ठिकाणी आता विश्रांतीची वेळ झालेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. जर का आपण पाहिलं तर आता जवळपास 7:15 वाजलेले आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये या ठिकाणी व्यस्त असलेला दिसतो आहे की काही जण गप्पा गोष्टी करत आहे, काही जण पुढचं नियोजन या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या पद्धतीने सर्व जो कारभार असतो तो केला जातो या ठिकाणी पाण्याचा टँकर. जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भीषणाचा दुष्काळ आहे. अनेक ठिकाणी जर का आपण विचार केला तर पाणी प्यायला भेटत नाही आहे. स्वयंपाक अन्नदातेसुद्धा सांगतात की तुम्ही पाण्याचा टँकर घेऊन या. त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो की पाण्याचे टँकरसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि मी जसं सांगितलं होतं की या ठिकाणी पूर्ण जागा रिकामी होती, परंतु आता जर आपण पाहिलं आणि सुंदर असं कीर्तन या ठिकाणी सुरू झालं आहे आणि आपण पाहत आहोत की आता तरुण बाबून हे सर्वजण इथे या ठिकाणी आले. 40 किलोमीटरचा अंतर त्यांनी पार पाडलं आणि त्यानंतर सुद्धा आपण जर का पाहिलं तर एक उत्साह त्यांच्यामध्ये आणि शक्ती जी आहे ती माऊलीच्या रूपाने त्यांना भेटत असते. त्यामुळे नवीन दिवस आणि नवीन उत्साहाने ते आता एक कीर्तन करत आहे. एटीव्ही न्यूजसाठी सागर उत्साह. Yeah.
Tanaba, 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 tan